हाय नमस्कार, मी संतोष नेवरेकर आठवणी कोकणातील आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आज आम्ही जाणार आहोत कुर्ली गावामध्ये। कुर्ली गावामध्ये जाऊन आम्ही श्री कुर्ली देवीचं दर्शन घेणार आहोत, तर तुम्ही व्हिडिओसोबत सोबत राहा आणि व्हिडिओ पूर्ण पाहा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभवडी तालुक्यामधील हे एक कुर्ली गाव खूपच सुंदर आहे। निसर्गरम्य अशा ह्या कोकणातील हे एक कुर्ली गाव। आणि आता आपण जातोय देवीच्या दर्शनाला। हे कुर्ली देवीचं नवीन मंदिर आहे। तुम्हीही सोबत राहा, देवीचं दर्शन घ्या। व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा। निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं हे एक सुंदर असं कुर्ली गाव। सुंदर असं निसर्गातील झाडं, हिरवाई आणि चारी बाजूने असलेले डोंगर, अतिशय सुंदर असं मन प्रसन्न करून टाकणारे हे एक कुर्ली गाव। आपण आता कुर्ली गावातील कुर्ली देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो आहोत। हे दीपमाळा आपण बघू शकता। जत्रे दिवशी या ठिकाणी दिवे लावून सजवलं जातं। आणि हे नवीन मंदिर आहे, नवीन कुर्ली देवी मंदिर। कार्तिक नोव्हेंबर महिन्यातील त्रिपुरारी पौर्णिमेला देवीची जत्रा असते। ज्या दिवशी यात्रा होते त्यावेळी लाखोने भाविक दर्शनासाठी येथे येतात। मोठ्या उत्सवाने देवीची जत्रा पार पडते। पालखी आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम केला जातो। नवसाला पावणारी देवी आहे। श्री कुर्ली देवी प्रसन्न। मोहन गावकर। आजूबाजूचा परिसर बघा, असा सुंदर वातावरण आहे, थंडगार हवा येते। आणि हा बघा परिसर तुम्ही। हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे कळवा। आम्ही दर्शनाला आलो होतो देवीच्या आणि दर्शन झालेलं आहे। हा व्हिडिओ आता इथेच शेवट करतो। आणि कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। बाय बाय।